जेव्हा तुम्ही सोसाट्याचा वारा वाहत असलेल्या दिवशी बाहेर असाल तेव्हा तुम्ही मुलांना वाऱ्याबद्दल शिकण्यास मदत करू शकता तुम्ही मुलांशी चर्चा करू शकता की कसा वारा आपल्याला दिसत नाही पण आपण त्याचा स्पर्श अनुभवू शकतो आणि सभोवताली त्याचा होणारा परिणाम पाहू शकतो मग तुम्ही विचारू शकता या वाहतावाऱ्याने तुला काय काय हलताना दिसत आहे मुलाचे लक्ष हलणारे गवत आकाशात उडणारी पतंग किंवा वाऱ्यासोबत उडणारी पाने यावर केंद्रित होऊ शकते असे केल्याने मुलांना वाऱ्याबद्दल शिकण्यास मदत होते वातावरणातील एक महत्वाचा घटक आणि त्याचा सभोवतालच्या वस्तूंवर होणारा परिणाम